सरकार बनवण्याची भाजपला घाई नाही, या सरकारबाबत जनतेमध्ये आक्रोश आहे, ते जेव्हा पडायचं तेव्हा स्वतःच्या कृतीनं पडेल असा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला। तर सरकार स्थापनेची भाजपला कुठली घाई नाही असं देवेंद्र फडणवीस म्हटलंय, अर्थातच सरकार आंतरविरोधाने पडेल असं देवेंद्र फडणवीस यांनी याआधी सुद्धा म्हटलं होतं आणि आता त्याचा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे। भाजप सरकार बनवण्याच्या घाईमध्ये नाही, सरकार स्वतःच्या कृतीनं कोसळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेची भाजपची कुठलीही चर्चा नाही, चर्चा करण्याचं कारणही नाही। आत्ता ज्या प्रकारे सरकारचं काम चाललं आहे लोकांमध्ये खूप आक्रोश आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला जे काही चुकतं आहे त्याकरता धारेवर धरतो आणि मला विश्वास आहे की हे सरकार आपल्या स्वतःच्या कृतीने खाली कोसळेल, ते ज्यावेळेस कोसळेल त्यावेळेस आम्ही बघू, आम्हाला सरकार स्थापनेची कुठली घाई नाही। मला असं वाटते सरकार सध्याची झालेली व्यवस्था ही व्यवस्था 5 वर्षासाठी आणि शरद पवार, माननीय शरद पवार किंवा दिल्लीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, महाराष्ट्र उद्धव ठाकरे या सगळ्यांचं अत्यंत उत्तम प्रकारे समन्वय आहे। राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत, शरद पवार साहेबांचं त्यांना उत्तम मार्गदर्शन असतं, आम्ही सगळे एकमेकांशी सहकार्य करतोय, त्याच्यामुळे काही समीकरण वगैरे बदलणार नाही।